नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन असा व्हिडिओ भाजप महाराष्ट्रानं नुकताच ट्विट केला आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली फडणवीसांचा तो व्हिडिओ आल्यानंतर विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच धारेवर धरलं आणि अजितदादांना ही सुनावण्याची संधी सोडली नाही तरी राजकीय चर्चांना उधाण आल्यानंतर भाजप महाराष्ट्राकडून तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला त्यामुळे फडणवीसांच्या त्या, त्या व्हिडिओचे नेमके काय राजकीय अर्थ निघतात हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळ डिजिटलमध्ये आपलं स्वागत सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आता कालच्या व्हिडिओचा पहिला मुद्दा जो आपण समजून घ्यायचा झाला तर तो म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत आता राज्यात सध्या शिंदे फडणवीस आणि अजितदादा असं तीन चाकी सरकार आहे त्यात फक्त त्रेपन्न शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या जोरावर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यात आले तर एकशे पाच आमदार असूनही भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत फडणवीस असल्याचं सांगण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो याशिवाय मध्यंतरी फडणवीसांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यावरही राज्यात फडणवीस हवेत असं सांगण्याचं भाजप महाराष्ट्राचा हा दाव असू शकतो अशी ही चर्चा आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी फडणवीसांचा हा व्हिडिओ लावण्यात आलाय आता फडणवीसांचा हा व्हिडिओ ट्विट झाल्यानंतर शिंदे अजितदादा गटातील नेत्यांनी यावर आपल्याला काही कल्पना नाही मात्र त्याची माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ अशी सूचक विधानं केली त्यानंतर विरोधकांनी मात्र शिंदे अजितदादांवर तुटूनच पडायला सुरुवात केली त्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा व्हिडिओ केवळ भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी करण्यात आल्याचं सांगितलं बाकी कोणताही राजकीय हेतू हा व्हिडिओ ट्विट करण्यामागे नव्हता असंही उपाध्ये स्पष्ट केलं तर ही झाली भाजपची बाजू तिसरा मुद्दा म्हणजे येत्या निवडणुकांमध्ये भाजपचं स्थान निश्चित करण्यासाठी चाचपणी करण्यात आहे आता फडणवीसांचा हा व्हिडिओ आल्यानंतर एक प्रकारे भाजपच मोठा भाऊ असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलंय असं बोलू लागलं कारण सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे राज्यात पंचवीस वर्षांसाठी जेव्हा शिवसेना भाजपची युती होती तेव्हा शिवसेना कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत होती पण जशी शिवसेनेत फूट पडली तशी भाजपानं मोठ्या भावाच्या भूमिकेवर आपला दावा सांगितला दुसरीकडे शिंदे अजितदादांसोबत फारकत झाल्यास भाजप स्वबळावर निवडणूक घेऊ शकते असा सांगण्याचाही एक प्रयत्न या व्हिडिओतून असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे चौथा मुद्दा म्हणजे प्रदेश कार्यकारिणीची फडणवीसांबाबतची वेगळी भूमिका आता देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ भाजप महाराष्ट्र म्हणजे प्रदेश भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला होता प्रदेश कार्यकारिणी म्हणजे ज्यांच्यावर थेट महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा वरद असतंय आणि ते रिपोर्ट करत असतात ते म्हणजे केंद्राला त्यामुळे प्रदेश कार्यकारणीला थेट केंद्रीय भाजपाचा सपोर्ट असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे वेळ प्रसंगी पडती भूमिका घेऊन अजितदादा आणि शिंदेंच्या मंत्र्यांना सावरणाऱ्या फडणवीसांना एक प्रकारे केंद्राकडून बळ देण्याचा हा प्रयत्न असेल आणि सत्तेतले सहकारी असणाऱ्या अजितदादा आणि शिंदेंचे पंख छाटण्याचीही केंद्राची ही, केंद्रा ही भूमिका असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि आता पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची अनपेक्षित अशी भूमिका आणि त्यांनी महायुतीला साथ आहे का असा प्रश्न उपस्थित होण्यामागे कारण आहे फडणवीसांच्या त्या व्हिडिओवर शिवसेना ठाकरे गटाकडून अनपेक्षित आणि अचंबित करणारी प्रतिक्रिया आली आहे ते म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या व्हिडिओचं स्वागत केलंय यावेळी मोदी शहानी एक प्रकारे शिंदेना तुम्हाला आता मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागेल असा संदेश दिल्याचं राऊतांनी म्हटलंय दुसरीकडे दोन हजार चौदा साली जेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं त्यावेळी शिवसेना भाजपला पाठिंबा देताना थोडी साशंक होती यावेळी राष्ट्रवादीनं म्हणजे पवारांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि एक खेळी खेळली त्यामुळे शिवसेनेची त्यावेळी बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती तोच फॉर्म्युला आता था ठाकरेंकडून वापरण्यात आल्या असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे फडणवीसांचा तो व्हिडिओ ट्विट करणं हे खरंच कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी होतं की राजकीय सहकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ही भाजपची खेळी होती आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका